बसूया आणि लगेच सुरू करू सुरू हॅलो फ्रेंड मी कपिल देशपांडे दे, प्लॅनेट मराठीचा आमचा खास शो चला बसूया तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपले गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंधी भांडार आणि आपले प्रायोजक आहेत विश्वरंग प्रॉडक्शन सोगाई so, जण आपल्या सोबत असणार आहेत रामदास पाद्यसर आणि अपर्णाताई यांची खरं तर ओळख करून देण्याची गरज नाही कारण बोलक्या बावल्या म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात अर्धवटराव आवडाबाई ससोबा आणि ऑफकोर्स डेविल तात्या विंचू या सगळ्यांचे खरं तर हात आहेत सर आणि मॅडम यांचे महाराष्ट्रातच नाही भारतातच नाही तर साता समुद्रा पार आपल्या बोलक्या बावल्यांचा खेळ त्यांनी प्रसिद्ध केला आणि भारतातला पहिला पॉपेट शो सर आणि मॅडम करतात तर भरपूर यांच्याशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत भरपूर काही जाणून घ्यायचं आहे सो तसं सर म्हटलं की चला लगेच बसूया सर मॅडम प्लीज लगेच बसूया ओके ओके चला तर मित्रांनो <laughs> आज आपल्यासोबत असणार आहेत रामदास पाद्य सर आणि अपर्णाताई तुम्हाला दोघांचं खूप खूप स्वागत आणि सर फायनली म्हणजे मला आठवतं दोन महिन्यापासून आपलं बोलणं सुरू होतं की आपण आज करू आज शेवटी तो मुहूर्त लागला बरोबर म्हणजे मी सांगतो की सरां इतके बिझी आहेत ह्या वयात पण अक्षरच्या भिंगरीसारखे त्यांचे इतर दौरे सुरू आहेत वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम सुरू आहे त्यांची वेळ मिळणं खूप कठीण होतं पण फायनली सर थँक्यू सो मच तुम्ही आलात नाही आणि आपल्याला भरपूर गप्पा मारायच्या आहेत तात्विक नाही बोलायचं कॅज्युअल गप्पा आहे अगदी बसल्या बसल्या आपण चहा पण पिऊ शकतो हो 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 नक्की सर uh, पहिला प्रश्न मला तुमच्यासाठी आहे आणि सगळ्यांनाच पडणं तो स्वाभाविक आहे महाराष्ट्रच नाही तर भारतातलं बोलक्या भावल्यांचा खेळ म्हंटल म्हणजे रामदास पाध्य हे ना डोळ्यासमोर येतं हो तुमचं खरं तर व्यवसाय वेगळा होता मेकॅनिकल तुम्ही आहात मग तुम्हाला असं का वाटलं हो हो हो. की आपण खर तर हे क्षेत्र खूप रिस्की आहे तुमचे वडील सुद्धा हे करायचे हो तर एक वडिलांकडनंच ते उपजत आलं का तुम्ही पण ठरवलं होतं की लहानपणापासून की नाही मला पण वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून हा वसा पुढे न्यायचा आहे नाही काय माहितीये का मला ही वडील लहानपणी मी लहान असताना म्हणजे असेन मी पाच पाच सहा वर्षाचा असेन नसेन त्यावेळेला आरशासमोर ते प्रॅक्टिस करायचे आणि तेव्हा मी बघायचो तर मला खूप गंमत वाटली की बावल्या बोलतात कशा <laughs> 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 तर मी एकदा वडला मी बावल्या कशा बोलतात नाही तुला बोलतं करायचं आहे त्याने बावल्यांना शैले हो करायचं आहे मग मी सांगेन तसं उद्यापासून ऐकायचं आणि वडिलांनी मला जवळजवळ सहाव्या किंवा सातव्या वर्षी ही कला च धडे द्यायला सुरुवात केली oh. एक एक धडा आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल अकरा वर्ष एक दोन वर्ष नाही तर अकरा वर्ष वडिलांनी मला ते धडे देत राहिले म्हणजे oh. हे आश्चर्य वा, वाटण्यासारखी गोष्ट आहे आणि मी शिकत गेलो त्यामुळे ते धडे देत राहिले आणि अकराव्या वर्षी ते म्हणाले साधारण तू आता करतोस <laughs> <laughs> तर त्यावेळेला प्रमोद नवलकर ते आमचे अतिशय जवळचे मित्र होते वडिलांचे तर त्यांनी सांगितले माझा एक कार्यक्रम आहे बिर्ला क्रीडा केंद्रमध्ये तर त्याच्यात तुमच्या मुलाला आपण पहिल्यांदा इंट्रोड्यूस करू ना मी काय मला वाटून आनंद झाला पण मी बोललो नाही वडील म्हणाले करू करू आपण आणि तिथे वयाच्या सोळाच्या आसपास मी असेन नसेन मी माझा बिर्ला क्रीडा केंद्रला पहिला बाहुल्या घेऊन कार्यक्रम केला पाच मिनिट आणि असं म्हणाय के लहानपणी उल अल्लड असतात तसे तुम्ही कोण होतात अरे भाऊला वडिलांशी बोलतो सगळ्यांशी बोलतो माझ्याशीच बोलत नाही म्हणून oh. तुम्ही अक्षरशः भाऊल्याने तुमच्याशी बोला म्हणून भाऊल्याला मारलं होतं तुम्हाला कानाकडे हो oh, oh, मी <laughs> एक दुसरी जी बावली होती ती म्हणजे असं वडिलांनी ती ठेवली बावली आणि काहीतरी आतमध्ये करायला गेले आणि मी हातात घेतली आणि त्याच्याशी बोलायला लागलो माझ्याशी बोलणारच नाही ती कधीच मला बोलत नाही म्हणून मी एक अशी टाकली तिला तर ती फुटली <laughs> 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 लहान बावली होती वडील म्हटील काय केलंस तू आहे माझ्याशी बोलत नाही तुमच्याशी फक्त बोलते तुझ्याशी बोलायला पाहिजे हो मग मी उद्यापासून सांगतो तसं ऐकायचं आणि मग धडे द्यायला मला सुरुवात सरांचं बॅकग्राऊंड सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या वडिलांकडनं चुकच झालं पण तुमचं लग्नाआधी असं पण लग्नानंतर तुम्ही खंबीरपणे सरांच्या साथीने उभ्या राहिलात तर हे सगळं कसं तुम्ही जुळवलं की तू माझ्या मते तुम्ही गायिका आहात आणि लग्नानंतर सरांच्या खांद्याला खांद्या लावून तुम्ही हे सगळे शो केले साता समुद्रा पार आपले हे शो सगळे तुम्ही केले नाही असं एकदम एका रात्रीत हे काही घडलं नाही मी स्वतः गायिका अभिनेत्री मला अभिनयाची आवड होती विजया शिबिरात मी होते आणि म्हणजे जेव्हा यांचं प्रपोजल आलं तेव्हा मी एम ए करत होते मराठी घेऊन मला भाषेची आवड होती तर मला असं वाटलं की ह्यांची जी कला आहे ती खूप वेगळी आहे आणि माझ्या अंगात जे काही थोडेफार कला गुण आहेत त्यांना पूरक आणि पोषक असं त्यांचं यांच्या घरातलं वातावरण होतं आणि म्हणून आणि मला शक्यतो मुंबईत राहणारच म्हणजे नवरा म्हणून हवा होता तर मला खूप इंटरेस्ट वाटला या कलेमध्ये आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे रामदास या बावल्यांचे कार्यक्रम करणारे म्हणून एस्टॅब्लिश झाले होते टी व्हीवर किंवा अनेक ठिकाणी परंतु आमच्या नातेवाईकांनी विचारलं काय फक्त बाहुल्यांचे कार्यक्रम करता मग पोटासाठी काय करता असा <laughs> एक प्रश्न होता परंतु ते बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झाले होते आणि मला एकच गोष्ट अशी लक्षात आली की त्यांचं शिक्षण चांगलं होतं म्हणजे ते स्वतः इंजिनियर आणि खालसा कॉलेजमधनं बीएससी पण झाले होते त्यामुळे शैक्षणिक बॅकग्राऊंड असल्यामुळे एखाद्या कलाकाराला त्याच्या कलेत प्रगती करायला ती शैक्षणिक मदत जी बॅकग्राऊंड असते ती खूप मदत करते आणि म्हणून मी म्हणजे त्यांच्याशी लग्न करायचं ठरवलं आणि मग लग्नानंतर हळूहळू या कलेत मला इंटरेस्ट खूप होता परंतु हळूहळू मी ही कला शिकत गेले असं काही एकदम एका रात्री झालं एक पहिल्यांदा सुरुवातीला मी सोप्या बाहुल्या करायचे आणि मला लिखाणाची आवड असल्यामुळे बाहुल्यांचे संवाद लिहिणं गाणी म्हणणं हे सगळं मी गोष्टी करायचे मॅनेजमेंटही करायला लागले हळूहळू परंतु बावली खऱ्या अर्थाने म्हणजे ऑपरेट करायला मला एक आठ दहा वर्ष तरी लागली इतक्या लवकर सगळं म्हणजे होणं ही कला थोडीशी कठीण आहे म्हटलं तर त्यामुळे हळूहळू मग मी सगळ्या त्या त्यांच्या संपूर्ण कार्यक्रमात इन्वॉल्व्ह झाले सर जेव्हा तुम्ही खेळ करता जिवंत माणसाचं एखादा आपण काही आपल्याला ऍक्ट करायचं असेल त्याचा अभ्यास असणं त्याच्या तांत्रिक गोष्टी व्यवस्थित रिथे हात हे खर तर खूप आव्हानात्मक काम हो कठीण आहे ते खूप तर तुम्ही सगळं कसं जुळवून आण नाही काय माहिती आहे का एखाद्या जिवंत माणसाची बावली बनवून ती ॲनिमेट करणं किंवा तिला हलवणं हे अतिशय कठीण आहे पण देवाच्या कृपेने मी इंजिनियर आहे मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि इंजिनिअरिंगचं सोडून मी या व्यवसायात पडलो आणि एक गंमत सांगायची बी सा सांग राहिली मी इंजिनियर म्हणून मोठ्या कंपनीत होतो मेटल बॉक्स कंपनी oh. वरळीची खूप प्रसिद्ध होती आणि चांगल्या पगाराची नोकरी होती मला आत्ता सांगायला हरकत नाही आणि मी ज्या वेळेला सोडायच्यासाठी म्हणून गेलो आमच्या बॉसकडे मी सांगितलं मी उद्यापासून नोकरी सोडणार आहे आर यू मॅड <laughs> <laughs> काय झालं तुला तू तु कशाला सोडतो तुला त्रास असला तर दुसरं डिपार्टमेंट देतो मी अरे तुझ्यासारखी माणसं पाहिजेत मी सांगले नाही मला ना ते बावल्यांचे खेळ करायचे कर पण जर तुला पोटा पाडायचं जर काही वाटलं तर पुन्हा माझ्याकडे ये <laughs> <laughs> अशी गंमत आहे आणि देवाच्या कृपेनी मला एका पाठ हो पाठ असे कार्यक्रम मिळाले आणि देवाच्या कृपेने मी, मी पहिल्यांदी म्हणजे मला सांगायला खूप आनंद वाटतो आत्ता मी पहिला भ्रमकार किंवा वेंट्रिलॉक्विस्ट असेन जो अमेरिकेतल्या सी बी एस चॅनलवर ॲपिअर oh. झाला एकोणीसशे एकाहत्तर साली आणि तिथून आल्यावर म्हणजे मी जणू काय अतिशय भयंकर मोठा झालो असं वाटलं लोकांना <laughs> आणि मला दूरदर्शनवर बोलवलं डायरेक्टरने आणि मग दूरदर्शनवर सुरू झाले आणि मग तो सिलसिला चालूच झाला अगदी मागे जात नाही अलीकडचं उदाहरण आमिर खान सोबत त्या वॉटर कप स्पर्धेसाठी पण तुम्ही एक मोठं कॅम्पेन हो, हो यंदा केलं होतं तर कसं होतं अनुकुंड एक्झॅक्ट कशा स्वरूपाने तुम्ही त्याची जोडला गेला जोडलं अशासाठी गेलो की त्यांचं ते वॉटर कप आणि शेतकऱ्यांसाठी ते पुष्कळ काम करतात की आपल्याकडे जे शेतकऱ्यांची दुर्दशा आहे खूप शेतकरी आत्महत्या करतात त्यांना शेती एकट्याला करायला सुद्धा खूप कठीण जातं कारण अनेक प्रॉब्लेम असतात पुष्कळ आपली सगळी शेती पावसावर अवलंबून असते पाऊस पडला नाही तर त्यांना बियाणांचा दोनदा दुप्पट खर्च येतो तर म्हणून त्यांनी एक अशी कल्पना राबवली की गट गट शेती करायची की एक वीस पंचवीस गट वीस पंचवीस शेतकऱ्यांचा एक गट असे अनेक गट त्यांनी गावामध्ये केले आणि मग त्यांची कल्पना अशी होती शेत की शेतकऱ्यांवर जी काही संकट येतात किंवा त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत समस्या आहेत ते आपण रावणाचं रूप त्यांना देऊया रावणाची जशी दहा तोंड तर तसे हे दहा प्रॉब्लेम की बियाणं मिळत नाहीत एकट्याने करायला कठीण जातं किंवा पाऊस पडत नाही किंवा मध्ये दलाल असतात तर हे एक डोकं म्हणजे रावणाचं एक एक डोकं म्हणजे एक एक प्रॉब्लेम तर ते म्हणाले आपण असं तुम्ही रावणाचं पपेट बनवाल का सुरुवातीला त्यांनी रावणाचं पपेट बनवायचं दहा जवळजवळ पंधरा फुटी पपेट होतं ते आणि स्टेज ते स्टेजवर येऊन हलतं बोलतं चालतं त्याच्या त्याची शेतकऱ्याबरोबर मारामारी होते आणि याच्याच बरोबर एक शेतकऱ्याचं पपेट सुद्धा शेतकरी आणि त्याची बायको असं आपल्याकडे जी अर्धनारी नटेश्वराची कल्पना आहे म्हणजे शेतकरी गेल्यावर त्याच्या बायकांवर त्यांच्या बायकांवर फार मोठी जबाबदारी येते मुलं वाढवायची असतात त्या स्वत शेती करतात ट्रॅक्टर चालवतात म्हणजे आज स्त्री कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीये हे आपण आपण शहरातल्या शहरी माणसं बोलतो परंतु गावात सुद्धा स्त्रिया इतक्या कणखर आहेत की त्या शेती करतात तर त्यांनी अर्धनारी नटेश्वराचा एक पपेट म्हणजे अर्धा शेतकरी आणि शेतकरी आणि बायको पंधरा फुटी अशी दोन पपेट त्यांनी आम्हाला बनवायला सांगितली आणि त्याची सगळी प्रोसेस म्हणजे रामदास आणि सत्यजित आमचा मुलगा या दोघांनी मिळून केली नाही आणि ते बनवताना एवढा त्रास झाला मला खरंच म्हणजे अगदी मनापासून मी सांगतो की एक क्षण असं वाटलं की आता नको हे वेळ <laughs> खूप कमी होता वेळ अतिशय महत्वाचा होता आता एवढं पंधरा फुटी चौदा फुटी रावण बनवायचा आणि अर्धनट न बनवायची म्हणजे मला खरंच त्रास झाला पण मी आवडीने केलं कारण बावल्या हा माझा अतिशय वीक पॉइंट आहे <laughs> तर मी हे केलं आणि देवाच्या कृपेने आणि हे जे तुम्हाला एक बापेट दिसतं त्याला चार किंवा पाच माणसं ऑपरेट करतात <laughs> असं दोन्ही याला केलं आणि आम्ही रफ रिहर्सल केली आमच्या इकडे आमचा एक मोठा स्टुडिओ <laughs> <गर> आहे बावल्या बनवण्याचा वेगळा स्टुडिओ आहे माझा <laughs> 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 म्हणजे मुंबईत माणसांना घर मिळत नाही बावल्यांना घर आहे नशिबाचे मला म्हणजे माझं इतकं वेडा वेडा आहे मी अगदी म्हटलं तरी आज चालेल की मी आमच्या बिल्डर आमच्या ओळखीचे होतं मी सांगितलं मला तुमच्या बिल्डिंगमध्ये नवीन बांधतात त्याच्यात मला दोन ब्लॉक्स मोठे पाहिजेत तो म्हणाला तुमचं तर आहे तुम्ही आणखीन कशाला मला नाही बावल्यांचे राहण्यासाठी ना पाहिजे काय <laughs> <था है। laughs> आणि त्यांनी मला दोन ब्लॉक एकत्र करून दिले आणि आज तो जो माझा स्टुडिओ आहे बावल्यांचा तिथे दोन हजार बावल्या आहेत तर तिथे मी ते प्रॅक्टिस करून घेतली त्या स्टुडिओ त्यांची आणि नंतर फायनल ते करताना आम्ही तिथे गेलो रफ रिहर्सल मी आतून बघत होतो प्रत्येकाला बरोबर करतोय की नाही नाहीतर त्याला <laughs> नाही पण खूप कठीण होतं आम्ही त्याच्यासाठी पपेटियर्स तयार केले अशा पद्धतीने त्या बावल्या हलवायच्या आहे करायच्या म्हणजे रेकॉर्डेड होतं सगळं पण तरी देखील खूप काम होतं आणि वेळ फार कमी होता नाही आणि एक आणखी गंमत सांगायची म्हणजे मी ते करताना नंतर मी मध्ये बसलो होतो दुसऱ्या तिसऱ्या रांकेत आणि ते झालं आणि मग मी उठलो आणि आमिर खान पहिला ह्याच्यात बसले होते खुर्चीत नमस्कार तो म्हणाला आप आप मला त्यांनी जोरात मिठी मारली म्हणाले मैं मैंने बोला था उनको उनके सिवा कोई नहीं करेगा ये पपेट <laughs> <laughs> खूप आवडलं ते खूप आवडलं कारण ते जिवंत असं दोघ जण येतात रावण आणि त्यांची मारामारी आणि सगळे जवळजवळ सात आठ हजार शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रातून आले होते त्या सगळ्यांना खूप त्यांच्या समस्यांना वाचा फोडल्याबद्दल अमिल होत त्याला तर आमिर खाननी मला मिठी मारून हे सांगितलं याच्यापेक्षा मला आणखीन काही गरजच नाहीये कशाचीच काहीच मगाची तुम्ही म्हटलात की ह्या प्रोसेसला खूप वेळ लागतो म्हणजे तुम्हाला स्वतःला शिकण्यासाठी आठ ते दहा वर्ष गेली बरोबर आपल्या बऱ्याच कार्यशाळा सुरू असतात त्या माध्यमातून आपण किती वेळ लागतो विद्यार्थ्यांना जे आहेत या कार्यशाळेत सहभाग घेतात हो. त्यांना हे सगळं शिकून घ्यायला आणि दुसरी गोष्ट किती लवकर हे सगळं ते आत्मसात करतात किंवा ते होऊ शकतं नाही आत्मसात म्हणजे त्याचे वेगवेगळे धडे आहेत पहिल्यांदा हा सगळा जो शब्दभ्रम किंवा बोलक्या बावल्या हा सगळा श्वासावर आधारित असतो आणि तो आवाज जो असतो तो थोडासा ॲबनॉर्मल आवाज असतो त्यामुळे त्याला खूप मोठी स्ट्रेंथ लागते आणि हाताच्याही मुवमेंट्स किंवा बावली हाताळणी हात वर करून बरेच त्याचे एक्झरसाइजेस असतात तर तसा भरपूर वेळ लागतो परंतु लोकांना म्हणजे येऊ शकतं पण तो प्रोफेशनली करेल की नाही हे त्याच्या प्रत्येक माणसावर अवलंबून आहे कारण त्याला थोडी अभिनयाची जोड लागते शब्द फेक चांगली पाहिजे तुमचं बाहुली एकाच वेळी आली पाहिजे तुमची बुद्धी गळा आणि मन हे सगळं एकदम काम करत असत म्हणजे हाऊस म्हणून पूर्ण त्याला सिंपल आर्ट असं म्हणतात की सगळ्या कलांचा संगम त्या ह्याच्यात आलेला आहे त्यामुळे सगळं तुम्हाला थोडं थोडं आलं पाहिजे नाही पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की माझ्याकडे जी शिकायला येतात ते, ते वडील घेऊन अरे ते तुमचं टी वर बघितलं किंवा आता तुम्ही जरा याला शिकवा ना <laughs> आता काय मला पैसे देतात माझे पैसे फी असते शिकवतो एक पाच सात दिवस दहा दिवस काढले की तो आपआप सोडून जातो थोडे थोडे संपूर्ण भारतात भारतात संपूर्ण प्रोफेशनल म्हणावे असे अतिशय कमी आहेत आणि जे आहेत ते फक्त एक बावली किंवा फार फार तर दोन बावल्यांच्यावर कार्यक्रम करतात oh. मी पहिल्यापासून असं ठरवलं की शब्दभ्रमी बावली हा त्यातला एक प्रकार झाला hmm. पण बावल्यांचे जे दुसरे प्रकार आहेत कळसूत्री बावली आहे रॉड पपेट आहे काठी बावली आहे शॅडो पपेट आहेत हे सगळ्या कला मी शिकून घेतल्या आणि त्याचं कॉम्बिनेशन करून मी हे बनवण्याचा प्रयत्न केला नवीन माझे शो जर तुम्ही कधी बघितले पूर्ण वेळाचा शो तर त्याच्यात मी वेगवेगळ्या वेग ले बाहुल्यांचे कला प्रकार एकत्र मुद्दा माझ्या मनासाठी मी केलेले आहेत लोकांना कळत पण नसेल पण मी ते केले आहेत आणि समाधान वाटतं मला तुम्ही आता म्हणतात की बाहुल्यांचे वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत तर माझ्या विष्णुदास भाव्यांच्या लाकडी कलेक्शन तुमच्याकडे आहे ना त्याचा तुम्ही कधी यूज केला 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 का तुमच्या हो, के, केला ना केला। मी म्हणजे साठी केला आणखीन वेगळे वेगळे प्रकार जे होते त्याच्यासाठी पण केला पण विष्णुदास भाव्यांच्या बाहुल्या म्हणजे लाकडी बाहुल्या आहेत त्या आणि त्याच्यावर आपल्याला कदाचित खोट वाटेल आज मी सांगितलं तर ला, ला। त्या लाकडी बावल्या मला भालचंद्र पेंढारकरांनी मला पहिल्यांदी दिल्या साहित्य संघात त्या बाहेर अशा पडलेल्या होत्या ट्रंकात घातलेल्या तर ते म्हणाले विष्णूदास भावेंच्या बाहुल्या आहेत तू जर करणार असशील तर तू करायच्या पण तू कार्यक्रम केला पाहिजेस त्याचा ही एकच अट आहे माझी चले द्या तुम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही किती वर्ष आपण केलं बावल्या आपल्याकडे एकोणीशे अठ्याहत्तर साली आल्या ऐंशी साली आमचं लागत त्याच्यानंतर मग त्या बावल्यांवर आम्ही संशोधन सुरू केलं कारण त्या बावल्या सगळ्या अशा खराब अवस्थेत होत्या काही काही बावल्या त्यातल्या मोडक्या थोडक्या होत्या काय नुसते हात पाय हल, असे हलते अवयव असं होतं मग नशिबाने एक योगायोग म्हणा की मी मराठी घेऊन एम ए केलं होतं त्यामुळे मी माझं विष्णुदास भावेचं बऱ्यापैकी माझं वाचन होतं किंवा नाट्य सगळी सृष्टीचं मग मी त्याच्यावर लिखित स्वरूपात काय काय उपलब्ध आहे का साहित्य हे शोधायला सुरुवात केली आणि रामदासने त्याची तांत्रिक बाजू म्हणजे त्या बावल्या हलतील कशा त्यांचं स्टेज कसं असेल त्यांची कार्यपद्धती काय होती बावल्यांची हे सगळं करायला सुरुवात केली आणि जवळजवळ वीस वर्षांनी म्हणजे दोन हजार साली आम्ही पहिल्यांदा नेहरू सेंटर मध्ये त्याचा कार्यक्रम केला मी आम्ही सांभाळून मध्ये मध्ये जाऊन बसायची की त्यांची पद्धत काय होती त्यांची ते स्क्रिप्ट मिळत आहेत का हे सगळं बघून मग वीस वर्षांनी आम्ही तो शो म्हणजे वीस वर्ष लागली करायची पण मला सांगायला अगदी आनंद वाटतो माझा पहिला शो बघून भालचंद्र पेंढारकर त्यावेळेला होते ते स्टेजवर आले आणि सांगितलं या माणसाशिवाय करणार नाही रामदास तू फार मोठा आहेस आणि मी त्यांच्या पाया पडलो डोळ्यातून माझ्यातून नाट्यसेवा घडली असं आम्हाला वाटत मला वाटलं मी एवढं करणं फार कठीण होत ते इतकं सगळ्या जुन्या बावल्या त्या मोड दीडशे वर्षापूर्वीच्या अठराशे त्रेचाळीस सालातल्या बाहल्या होत्या आणि याचा शो आम्ही इंग्लिश मध्ये प्राग इथेही केला प्रागला म्हणजे इंटरनॅशनल वर्ल्ड पपेट्री फेस्टिवल जो होता जवळजवळ शंभर देशातले लोक आले होते आणि त्या ठिकाणी हा मराठी आम्ही त्या ठिकाणी आणि आपल्या त्याच्याबद्दल आम्हाला अवॉर्डही दिलं की तुम्ही तुमची परंपरा राखलेली आहे असं त्यांनी म्हटलं जसं आता मॅडम म्हटलं की तुम्ही अनेक देश विदेशात अनेक शो केले हो पण मला एक विचारायचं की जेव्हा पहिला शो तुम्हाला आय थिंक परदेशात करायचा होता हो हो तर तेव्हा तुम्हाला आणि तुमच्या भावाला तिकडे जाण्याचे पैसेही तुमच्याकडे आय थिंक नाही ना नव्हते नव्हते माझ्याकडे कसं तेव्हा नाही काय माहितीये का त्यावेळेला विमानाचं तिकीट अमेरिकेचं सा, ह मी सांगतोय आणि ही एकोणीशे सत्तर एकाहत्तर सालची गो चार हजार तिकीट होतं एका माणसाचं म्हणजे चार दुणे आठ हजार आमच्याकडे नव्हतेच त्यावेळेला चार हजार म्हणजे फार मोठे समज चार लाख चार लाख झाले <laughs> ते आत्ताचे तर मी माझे एक मित्र होते बालमुकुंद प्रभू ते म्हणाले मी तर काय मी असं सबळ डोकं धरून बसलो होतो सकाळी एकदा घरी काय झालं मला अमेरिकेला जायचं पण माझ्याकडे पैसेच नाही तो चार चार हजार आठ हजार मी कुठून आणू मी तुला करून देतो उभे कसे गावोगाव शो करत कोकण दौरा कोकण दौरा केला, केला आम्ही म्हणजे हे सांगितलं तर कोणाला आश्चर्य वाटेल कोकण दौऱ्यामध्ये मी आणि माझे भाऊ राजेंद्र आम्ही दोघही गेलो आणि त्यावेळेला सुदैवानी माझ्याकडे पहिली गाडी मी स्वतः घेतलेली गाडी होती ती गाडी घेऊन आम्ही कोकण दौरा केला आणि आठ हजार रुपये जमा केले आणि गेलो आम्ही मग <laughs> तरी त्याच्यात आता एक सांगायचं मला बाळ ठाकरेंची आठवण मला सांगावीशी वाटते म्हणून मी सांगतो आम्ही मी आणि भाऊ आम्ही दोघंही नुकतं पास झालो होतो मी इंजिनियर झालो होतो तो, तो चार्टर्ड अकाउंटंट झाला होता आम्ही अमेरिकेत गेलो भिसा काढायला आणि आमचा रिजेक्ट झाला व्हिसा का रिजेक्ट रिजेक। का, रिजेक का यू आर अ स्टुडंट नाव तुम्ही तुम्ही त्यांना असं वाटलं आम्ही दोघंही राहायला चाललो तिथे तिथे सेटल होणार सेटल, सेटल होणार हो काय करावं मला माझे मित्र होते बालमुकुंद प्रभू ते म्हणाले बाल ठाकरेंकडे जातो mm -hmm. बाळ बाळासाहेबांकडे गेलो आणि सैलज साहेब मला असं असं अमेरिकेत मोठ्या कंपनीने बोलवलंय पण मला ना विजा नाही दोन मिनिटं थांब त्यांनी त्या नाव त्यांचा विसरलो त्यांना ना, चुडासा नाना चुडासामा फोन केला की अरे दो जरा बच्चे है मेरे पहचान वाले उनको नहीं मिल रहा है आज के दिन में उनको व्हिसा मिलना चाहिए आणि एका दिवसात आम्हाला दोघांनाही व्हिसा मिळाला अमेरिकेचा आणि आम्ही अमेरिकेला अम्या, अम्या, पोचलो सुदैवाने सीबीएस वर झालं वगैरे वगैरे मग लाईन लागली सर जे काय तुमचे भावल्यांचे खेळ त्यातले काही भावले अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात खूप जवळचे त्यांची त्यातली पहिली दोन नावं मी घेतो म्हणजे अर्धवटराव जे आता आय हो. थिंक एकशे पाच एकशे एक हो. पाच वर्षाचा होऊन गेला आणि आवडाबाई नव्वद वर्षाची पुढे झाली आहे तर ही जोडी अजूनही प्रेक्षकांना आवडते विशेषतः त्यांना आम्ही झपाटलेला बघितलो त्या नाही काय माहिती आहे का अर्धवटराव आणि आवडाबाई हे यांनी माझे वडिलांनी कार्यक्रम सुरू केले आणि नंतर माझ्या हातात अर्धवटराव खरंच म्हणजे वडिलांची कृपा असेल तो जिवंत झाला माझ्या हातात मी अजूनही बावली घेतल्यावर तो आपोआप बोलतो मला बोलावं लागतच नाही एकोणीसशे सोळा सतरा साली त्यांनी सोळा सतरा साली केली निर्माण केली आणि ते हे जो अर्धवटराव आहे तो इंग्लंडून मागवलेला आहे इंग्लंडून मागवला आणि तो वेगळं फॉरिनर्स सारखाच होता त्याच सगळं भारतीयकरण केलं आणि त्याचं नाव अर्धवटराव ठेवलं कुठे <laughs> गेलेत <laughs> पा, ते पाहिजे आम्ही वाट बघतो आम्हाला वाटलं तो झोपलेला आहे का जरी हे असले तरी रील्स फॉलो तात्या विंचू शिवाय हा शो पूर्ण होऊ शकत नाही कारण अजरामर झालेला भावना अजरामर बरोबर बरोबर साधारणतः तीस बत्तीस वर्षांपूर्वी जेव्हा झपाटलेला आला भारतातला मी म्हणतो भारतातला तो एक अभिनव प्रयोग होता की भावला बोलतो कोणी भाऊला बोलतो भाऊला बसला लटकून जातो भाऊला पाईप चढून वर जातो आणि त्या बावल्याची प्रचंड क्रेस तेव्हा निर्माण झाली होती अजूनही आहे अजूनही म्हणजे झपाटलेला जेव्हा जेव्हा टीव्हीवर लागतो तर तात्या विंचू आणि लक्ष्या मामा हे समीकरण त्यावेळेला अजूनही आवर्जून लोक बघतात तर ते तात्या विंचू कसं सुचला तुम्हाला जेव्हा महेश कोठारेनी तुम्हाला कन्सेप्ट ऐकली होती तेव्हा काय माहितीये का, का, में में का आ, महेश कोठारे ना माझ्या वडिलां अगदी लहान असताना म्हणजे त्याच छोटा जवान त्यावेळेला छोटा जवानच्या वेळेला अर्धवटरावांच्या हस्ते त्यांना हार घातला होता वडिलांनी ओके ओके त्यामुळे त्याला ओळख होती आणि ज्या वेळेला त्याला असं कल्पना आली की आपण बाहुल्यांचं काहीतरी करायला पाहिजे तेव्हा माझ्याशिवाय नाव नव्हतं त्यावेळेला तर त्यांनी मला बोलवून घेतलं की असं असं आहे आणि मला बाहुला करायचा आहे तर तू करणार का सैन करीन मग चु सुरू सैन सुरू नाही मला <laughs> <laughs> मला वेळ लागेल बावला बनवायला मला तो तुला बावला दाखवायला दाखेल आणि तू अप्रूव्ह केल्यावर नंतर मी ते बावले बनवी ठीक आहे तुला किती दिवस पाहिजेत दिसायला मला एक वीस पंचवीस दिवस पाहिजेत चालेल तू कर पंचवीस दिवस पंचवीस एक दिवसांनी मी तो बावला रफ केला आणि त्यावेळेला मला अजूनही आठवतं गणपती होते <laughs> गणपतीचा पहिला किंवा दुसरा आणि त्याच्याकडे गणपती येतो hmm. महेशकडे तर म्हणाला तू येणार का हो मी सांग आज येतो बावला घेऊन येणार आहे अरे म्हणाला बरं आहे गणपतीपुढे मग गेलो झाकून ठेवला होता बावला आणि नमस्कार केला आणि बावल्यावरचं ते काढलं आणि बावल्याने पण गणपतीला नमस्कार केला तो hmm. <laughs> आश्चर्यचकित झाला अरे तो म्हणाला असा भावला तू बनवलास हो साईल बनवला आता सुरू साईल असं नाही सुरू नाही आधी काय काय आहेत ते फार हो तर शॉर्ट तुम्हाला म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल झपाटलेला तर तो एक तात्या विंचू जो दिसतो तुम्हाला तसेच मी आठ तात्या विंचू बनवलेले होते oh. पहिल्या याच्यात आणि वेगळ्या वेगळ्या साठी वेगळे वेगळे तात्या विंचू वापरले म्हणजे स्ट्रिंग पपेट रॉड पपेट ग्लव पपेट mm -hmm. व्हेंटिलॉक्युअल पपेट डमी पपेट oh. असं वेगळे वेगळे आठ बाहुल्या आणि एक आमचा तात्या विंचू चालत येतो असा कुठेतरी गुहेमध्ये का असं mm -hmm. काहीतरी बाबा चमत्कारच्या बाबा चमत्कारच्या त्यावेळेला मी पंधरा फुटाच्या वरती मला परातीसारखं बांधलेलं होतं oh. आणि दोऱ्यानी तो मी तात्या विंचू ऑपरेट करत होतो स्ट्रिंग पपेट मला oh. सगळे देवाच्या कृपेनी मला सगळे पप पपेटरी फॉर्म्स माहिती आहेत तर तो, तो वरून चालत आणि महेश मधूनच ओरडायचा कारण ते सायलेंट शॉट होता अरे पडशील रे तू पडशील मी <laughs> ना रे <laughs> नाही पडणार रे नाही सगळ्यात गंमत म्हणजे काय की जे आम्ही रंगमंचावर करू शकत नाही त्या सगळ्या गोष्टी विंचूंनी पडद्यावर गेल्या म्हणून लोकांना तो खूप आवडला की स्टेजवर तर खूप मर्यादा पडतात ना बावली हातात घेऊन एवढंच पण या ठिकाणी त्यांनी इतके प्र, जे इतके प्रयोग केले की तो खून करतो पाईपावर चढतो आणखीन काय बसवर टाकतो हा पुष्कळ किंवा जमिनीतून येतो हे सगळं करायला हे सगळं करायला आम्हाला खूप विचार करायला कौला येतो वरती तर हे सगळं करायला म्हणजे सेट डिझायनर कॅमेरामन दिग्दर्शक या तिघांची एक अशी भक्कम असं अंडरस्टँडिंग होतं आणि आमचं की काय काय करायला लागेल हे आधी विचार करून त्याप्रमाणे बावला तो बनव आम्ही म्हणजे असा एक शॉर्ट होता की आम्ही ट्रॉलीवर दोघं जण झोपलेलो आहोत कारण एक पपेट आम्ही दोघांनी ऑपरेट केलं होतं आणि तो असं ट्रॉली येऊन तो असं त्याच्यावर उडी मारतो लक्ष्यावर लक्षात तिथे आणि मी असं आम्ही दोघं <laughs> केलं झाला शॉर्ट रे ओके झाला वगैरे लक्षात तो अतिशय विनोदी आहे तो म्हणाला काय रे तुमचं आहे रे अरे तुम्ही सगळे पैसे पण घेता आणि मजा पण दोघं करता रे पलंगाच्या खाली लपलो होतो <laughs> पलंगाच्या खाली लपलो होतो छातीवर बसतो शेवटी छातीवर बसतो त्याच्या तर मी पलंगाच्या मोठा पलंग केला होता उंचीला आणि पलंगाच्या खाली आम्ही दोघं आम्हाला उषा वगैरे देऊन सगळं आम्हाला अगदी केलं होतं आणि दोघं ऑपरेट करत होतो त्यावेळेला अरे तुम्ही साले पैसे घेता आणि मजा पण करता बरोबर लक्षात लक्ष चांगला होता विरोधी होता बोलण्यात हुशार होता प्रश्नच नाही आणि झपाटलेल्या दोन मध्ये आम्ही डिजिटल म्हणजे आणखी नाही रिमोट कंट्रोलनी काही ठिकाणी आम्ही तो ऑपरेट केला नवीन आणखी टेक्नॉलॉजी वाढली जेव्हा खरंतर था। था। टेक्नॉलॉजी वाढली पहिला जेव्हा झाला तेव्हा काहीच अजिबात मॅन्युअल काही नव्हतं सगळं मॅन्युअल सगळं मॅन्युअल मॅन्युअल आणि लपायला आम्हाला ते जागा तयार करायचे खूपच आणि ते घेतलं इव्हन तेव्हा व्हिडिओ सुद्धा नव्हता की आपल्याला दिसायचं नाही काही काही व्हिडिओ पण नव्हता त्यावेळेस दिसतोय का हे दिसतंय का डायरेक्ट एकदम फेशर दोन अडीच तास वाटतं की खूप सोपे पण त्यामागे किती मेहनत आम्हाला म्हणजे तुम्हाला आठवत असेल की खड्ड्यातून तो एकदम उडी मारतो बरोबर त्या खड्ड्यात आम्ही दोघही <laughs> लपून बसलो होतो कमतीनी म्हणते की तात्या विंचूला जिवंत ता करण्यासाठी आम्ही स्वतःला पुरून घेतलं अरे गमत असते ती गमत पण जेव्हा वीस वर्षांनी परत महेश सर आले की आपण सेकंड पार्ट करतोय बरोबर तेव्हा दिलीप भैया म्हटले की हो उडालो परत ते करायचं नाही ना मी त्यांना सांगितलं की आपण परत करायला काहीच हरकत नाही पण परत करताना नवीन काहीतरी ऍड केलं पाहिजे तरच आपलं लोक बघतील कर ना तू काही कर <laughs> कर म्हणजे नंतर मग विचार केला आणि डिजिटल पॉपेट्री मी केली आणि आता पुन्हा एकदा दहा वर्ष अकरा वर्षाचा कालावधी लोटलायमेंट आपण करतोय म्हणजे मागे माझ्या महेश सरांशी बोलतो झपाटलेला तीन वरती काम सुरू आहे असं मी ऐकलंय आणि कुठपर्यंत आलंय आणि केव्हा पुन्हा काय माहितीये का झपाटलेला पहिल्या स्टोरी आहे पण अजूनही मनासारखी त्याला स्टोरी त्याची झालेली नाही आहे महेश त्यामुळे ते जितपर्यंत होत नाही तिथपर्यंत मी बावल्या बनवून काही उपयोगच नाही मी त्याला सांगितलं की तुझं ज्या वेळेला होईल त्यावेळेला मी बावल्या बनवायला सुरुवात करीन आणि त्याच्यात आणखीन एक गंमत त्याची आणखीन कोणतरी आणखीन गंमत तुम्हाला दिसणार आहे तिसऱ्या पार्ट मध्ये ट्रिपल डोस आता सांगत नाही हा एक धोका असतो की आधीपेक्षाही तो चांगला झाला पाहिजे हा तर काळजी प्रत्येक जणच घेणार मॅम खर तर प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो आणि खंबीर <laughs> तुम्ही खंबीरपणे सरांच्या मागे उभ्या होता मग अशी मी म्हटलं की तुमचं कुठलंही बॅकग्राऊंड नसताना तुम्ही स्वतःला या सगळ्यात सामावून घेतलं आणि सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलात माझा प्रश्न आहे की बऱ्याचदा असं होतं की घर आणि व्यवसाय सांभाळताना ताऱ्यावरची कसरत करावी लागते पण इथे नुसतं तुम्हाला व्यवसाय सांभाळायचा नव्हता ते कला जोपासायची होती एक जी गादी सरांच्या वडिलांनी सुरू केली होती ती पुढे यशस्वीपणे सुरू ठेवायची होती देश परदेश अनेक दौरे करायचे होते तर हे सगळं करत असताना तुम्ही घर आणि हे सगळं कसं सांभाळलं आणि दुसरं सत्यजीतला पण त्याच्यात म्हणजे तुम्ही मुभा दिली होती तुला हवं ते कर का त्याला पण हा वारसा पुढे सुरू ठेवायचा होता नाही पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं मी करू शकले याचं आम एक सगळ्यात महत्वाचं मोठं कारण म्हणजे आमचं एकत्र कुटुंब म्हणजे रामदासचे भाऊ वहिन्या हे सगळ्या आधी आम्ही सुरुवातीला एकत्र राहत होतो त्यामुळे मुलं लहान असतानाही मी पुष्कळ दौरे केले पुष्कळ काम केलं काहीही मला त्रास झाला नाही सगळे घरातले त्यांना सांभाळायचे आमच्या आमच्या बावल्यांना <laughs> त्यामुळे खूप म्हणजे खूप फरक पडला त्याच्यामुळे आता आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये वेगवेगळे राहतो परंतु एकत्र कुटुंबाचा एक कुटुंबा आता आजकालच्या काळात आपण एकत्र कुटुंब फारशी बघत नाही पण त्यामुळे मला खूप फायदा झाला आणि आम्ही त्या पद्धतीने सगळं टाइम डिव्हिजन केलेलं होतं मुलांचे अभ्यास घेणं म्हणजे मुलं लहान असताना थोडा त्रास झाला नाही असं नाही पण तरी देखील आपण काम करत आता नोकरी तर करतातच नाही का बायका मुलं लहान असताना तसंच पद्धतीने परंतु घरातल्या सगळ्यांचा खूप सपोर्ट होता आणि त्यामुळेच आम्ही दोघंही हे काम करू शकलो सगळ्यांचा त्या कलेवर जीव होता की एक वडिलांनी चालत आलेली ही कला हे पुढे नेतायेत याचा सगळ्यांना अभिमान आनंद आणि त्यामुळे सपोर्ट होता आणि सत्यजितचं तसंच झालं की तोही लहानपणापासून बघत होता बावल्या त्याला इंटरेस्ट होता त्यामुळे शाळेपासूनच त्यांनी थोडे थोडे कार्यक्रम करायला सुरुवात केली होती परंतु आम्ही त्याला सांगितलं की तुझं आधी शिक्षण पूर्ण कर शिक्षण हा या सगळ्या कलेचा पाया आहे शिक्षित कलाकार ही एक वेगळी गोष्ट असते अशिक्षित कलाकार आणि शिक्षित कलाकार याच्यात नक्कीच फरक असतो तर तो बोद्धार कॉलेजमध्ये त्यांनी बी कॉम केलं एम कॉम केलं आणि नंतर सी ए केलं आणि एकाच वेळी तो सी ए झाल्यावर त्याला एक मोठा चान्स मिळाला इंडियाज गॉट टॅलेंट सीझन पहिला आणि त्याच्यामुळे त्याची कला आणखी बहरली आणि आम्ही काही त्याला फोर्स वगैरे केलं नाही पण त्यांनी स्वतःहून सी ची नोकरी त्यांनी थोडे वर्ष केली एक दोन वर्ष परंतु त्याचा सगळा कल या बावल्यांच्या कलेकडे होता आणि याच्यात त्यांनी खूप प्रगती केली आहे तो स्वतंत्र कार्यक्रम करतो आणि आता डिजिटल पपेट्री सुद्धा तो एका मोठ्या प्रोजेक्टसाठी करतोय त्यामुळे आणखी एक आणखी त्यांनी त्याच्यावरचा एक कळस गाठलेला आहे किंवा गाठतोय सर पण काय होतंय आपण खूप गप्पा मारतो बरोबर म्हणजे प्रेक्षकांची पण अपेक्षा होती की तुम्ही ताता विंचू आण परवडत ते मग कोण कोण गेस्ट आमच्या कोणीतरी गेस्ट आणला म्हणून तुम्ही आमच्या खास आमचा ससोबा आलेला आहे ज्युनियर ससोबा ज्युनियर ससोबा <laughs> ससोबा, या, 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 ससोबा।, ससोबा बोला मसोबा काय असं काय मला बोलतो रे अरे तू कुठे आलायस माहितीये का कुठल्या ग्रहावर आलायस माहितीये ग्रहावर ग्रहावर, प्लॅनेट वर आलो का हा प्लॅनेट एम प्लॅनेट मराठीवर प्लॅनेट मराठी चहा घेणार का तुम्ही आम्ही चहा वगैरे घेत नाही मी गाजरं खातो हो बर 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 हा तुम्हाला एक सांगायची गंमत म्हणजे हा जो ससोबा आहे अर्थात तो मीच बनवलेला आहे आणि सस्याची जाहिरात आपल्याला प्रत्येकाला पापडाची माहिती असेल <laughs> आणि ती करण्यासाठी म्हणून या सश्याला मी दाखवायला गेलो त्यांना तो म्हणाला एक या छोटासा खरगोश आहे मुझे बडा खरगोश चाहिए। ना बडा बनाएंगे, उसमें काय है। आणि नंतर हा मी वापरायला लागलो माझ्या शोमध्ये आणि जो तुम्ही ससा बघता आज पापड खाणारा ससा आणि त्याचं जे हसू आहे, आहे, आहे क्र हे जे आहे ते मोठ्या सशाला आणि त्या पापडाचे मुख्य माणूस होते ते आता नसतील खूप सिनियर होते आणि त्यांना नुसतं दाखवलं मी ससा हो गया काम चलो शुरू <laughs> आणि तुम्हाला सांगायला म्हणजे आता खोट वाटेल तुम्हाला वाटेल हा खोट सांगतोय <laughs> सशाच सा हसणं मी आरशात बघून आठ दिवस वे वेगवेगळ्या प्रकारे मी हसत होतो वेगळ्या oh. प्रकारे हसून बघत होते लो का का <laughs> लो मी लोकांना वाटलं काय चाललंय काय चाललंय आजूबाजूचे त्यावेळेला मी जनरल याच्यात राहतो काय सारखा हसतोय का माणूस आणि शेवटच्या आठ दिवसानंतर मला सश्याचं हसू सापडलं हे जे आहे ते आठ दिवसांनी मला सापडलेलं आहे अर्धवट रावांची पण एक वेगळी त्यांच्या हसण्याची स्टाईल खूप हो त्यांची हसण्याची म्हणजे काय माहितीये का त्याला हसण्याचं एक वेगळं दिलं होतं तो माणसासारखं हसत नाही हे जे काय आहे तो हसण्याचं त्याच वेगळं हसू आहे आवडा बाई काहीतरीच काय हे जे आहे आणि देवाच्या कृपयाने माझा अजून आवाज चालतोय म्हणजे मी तसा पंचवीस वर्षाचाच आहे ससोबा कसं वाटलं आमच्या शो मध्ये चला बसू मध्ये येऊन चांगल्या वाटल्या मी ऐकत होतो खाली बसून म्हणतो फक्त दोघच बोलतात मला कधी आणणार आमच्याकडे पण मी खाली लपवून सगळं ऐकत होतो हा नीट सांगतो की नाही एवढंच गायला अगदी खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून आणि ह्या गप्पा वेळ कमी पडेल आपल्याला इतकं तुमच्याकडे अनुभव काय सांगण्यासारखं आ, काय माहितीये का जवळजवळ चौपन्न वर्षाचा पंचपन आता छप्पन वर्ष झाली सष्ट साली पहिला कार्यक्रम झाला तर छप्पन वर्षात मी एवढं एवढं काही केलंय आणि एवढ्या ठिकाणी केलेत तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित माझे जवळजवळ दहा हजार प्रयोग झाले आता दहा हजारला पंचवीस किंवा तीस कमी आहेत दहा हजारावा प्रयोग मुंबईत मी करणार आहे आणि तो मोठ्या प्रमाणात करणार आहे तर दहा हजारामध्ये हो पाच हजारापेक्षा मी परदेशात कार्यक्रम केलेत म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या भाषेत केली वेगळ्या वेगळ्या भाषेत म्हणजे इंग्लिश तर कॉमन होतीच इंग्लिश हिंदी कॉमन होती पण चायनीज जॅपनीज रशियन अरेबिक सगळ्या ठिकाणी माझ्या मते तुम्हीच पहिले भारतीयात की ज्यांनी जगभरात बोलक्या लोकप्रियता बो, बोलू नये असं मिळवून दिली नाही काय माहितीये का अजूनही लोकांना परदेशात कोणीही गेलं आणि तर बावल्यांचा विषय काढला तर तो माणूस सांगतो दर इज अ वन पर्सन इन बॉम्बे रामदास म्हणजे हे आपलं यश आहे असं मला वाटतं की परदेशात पण उत्तम प्रतिसाद आपल्याला यावर्षी म्हणजे आम्ही दरवर्षी केलं पण अर्धावटरावची शंभरी पण मी दहा देशात जाऊन केली हो मला असं वाटलं की दहावा देश आपला होता तर मला वाटलं की अर्धावटरावची दहा देशात जाऊन करायला पाहिजे तर मग दहा देशात आम्ही केली आणि अपर्णा होती आणि जोडीला सत्यजित होता सत्यजित सगळं बघतो मला मी बघत नाही काहीच मी फक्त विमानात आम्ही दोघं बसायचं काम करतो <laughs> 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 आ, सर खरं तर कठीण प्रश्न आहे हा हा दोघांसाठी कारण अर्धवतराव असतील आवडाबाई असतील सिनियर सोसोबा जुनियर सोसोबा असतील तात्या विंचू असेल असे अनेक उत्तम भाऊले जे अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत तुम्ही दिले पण मला एक विचारायचंय की ह्या सगळ्यांपैकी तुम्हा दोघांच्या जवळच कोण आहे सगळ्यात जास्त आता आता हा खूप प्रश्न आहे आपल्या मुलांपैकी आपल्याला कोण जास्त आवडत असं <laughs> मी सांगतो सांग सगळ्यात जवळचा सा म्हणजे अर्धवट राव आणि वाह वाह वा क्या बात आहे माझ्या काय मी पण आहे ना अरे हो बाबा हात हा आहे ज्युनियर ससा आहे सिनियर, सिनियर ससा आहे आणि आमची दोन हजार मुलं आहेत ती आहे वा वा तसं कसं वाटलं तिथे मजा वाटली एकदम मजा वाटली मी सगळं ऐकत होतो माझं सांगतो की नाही बघायला <laughs> सांगितलं हो? <laughs> 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 <huk> ना सांगितलं करतो काय चलो थँक्यू थँक्यू सो मच सर मॅम तुम्ही आम्हाला पण इथे येऊन खूप बरं वाटलं बरं वाटलं एम सारख्या छान एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म वर आम्हाला यायला मिळालं आणि अनेक जण ही काय मुलाखत बघतील असं वाटतं लहान मुलं सुद्धा बघतील त्याचा खूप आनंद आहे नाही आणि मला म्हणजे बावल्यांच्या बरोबर मी नेहमीच बोलतो पण बाहुल्यांशिवाय आम्ही दोघं बोललो आणि तुम्ही आम्हाला बोलक केलं हे जास्त आनंद झाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल जेव्हा सरांचं माझं ठरलं की आपण ह्या दिवशी भेटतोय सरांनी मला बोलत करणार असेल तर मी येतो बावल्यांना बोलत करणार असेल तर मला भेट अगदी बरोबर अगदी बरोबर थँक्यू एक छोटस गिफ्ट तुम्ही आलात त्याबद्दल एक छोटस गिफ्ट आमच्याकडनं हो धन्यवाद मॅम आहे गिफ्ट भंडार त्यांच्याकडून बघू शकता अरे वा वा छान आहे गिफ्ट पण तुम्ही दिली मला नाही दिलं काय अर्धा अर्धवट नाही ससोबा सॉरी ससोबा हे वा रे वाजराचा रस पितो करू <laughs> <तो लुँ। laughs> चलो थँक्यू सर थँक्यू मॅम तर आजच्या आपल्या भागात मी कपिल देशपांडे इथेच आपली रजा घेतोय रामदास सर आणि पर्णा मॅमसोबत गप्पा मारताना खूप मजा आली खरं तर यांच्याशी गप्पा संपूर्ण असं मला वाटत पण कुठेतरी पूर्णविराम घेतला पाहिजे म्हणून मी इथे थांबतोय तर चला बसूयाच्या आजच्या आपल्या भागात मी कपिल देशपांडे इथेच थांबतोय आपल्या गिम पार्टनर आहेत हेमंत सुगंधी भांडार आणि आपले प्रायोजक आहेत ईश्वरंग प्रोडक्टन Thank you, thank you so much.